सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सांगलीसह जिल्ह्यातील शेकडो पेट्रोल पंप सध्या सुरू आहे. या पंपावरील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्यात यावा, तसेच आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी सध्या काम करत आहेत. अत्यावश्यक सेवा सल्ल्याने अनेक जण पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येत असतात. या ठिकाणी अनेक नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क होत असतो, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे. माझं नाव आदित्य शहा आहे. तर मी सगळ्या पेट्रोल पंपच्या वतीनं एक जाहीर निवेदन करू इच्छितो की मागच्या लॉकडाऊनपासून पेट्रोल पंप ही अशी सेवा आहे की जे अत्यावश्यक सेवा किंवा सगळ्यांना गरजेला सगळ्यांना गाडीला पेट्रोल तर लागतंच. तर माझी अशी निवेदन आहे कलेक्टर साहेबांना किंवा आयुक्त साहेबांना की आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना मोबाईल वगैरे शक्यतो जास्त वापरता येत नाही, तर ते रजिस्ट्रेशन वगैरे जे आपल्याला आपण जे करतो तर ते पण त्यांना नीट करता येत नाही. तर माझं असं निवेदन आहे की फक्त त्यांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं, कारण ते दररोज बाकीच्या लोकांच्या संपर्कात वगैरे येतात. तर आणि ते जे पैसे वगैरे हाताशी हात वगैरे जरा जुळून येतो, त्यामुळे माझं असं फक्त निवेदन आहे की लवकरात लवकर आमच्या कामगारांचं किंवा सगळ्याच पेट्रोल पंपच्या कामगारांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं.